हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील सातवा चॅप्टर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, की ज्याला मराठीमध्ये आपण हरितगृह असं आपण म्हणतो, हरितगृह असं त्याला मराठीमध्ये संबोधलं जातं, त्याला आपण ग्रीन हाऊस असं आपण म्हणतो. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला आपल्या कृषी विज्ञान केंद्राला व्हिजिट दिली असेल, ट्रस्टला व्हिजिट दिली असेल, तर तिथे उत्तम प्रकारचे ग्रीनहाऊस किंवा पॉलीहाऊस तुम्ही पाहिले असतील, किंवा आपण तुम्ही ज्या वेळेला कॉलेजला याल त्यावेळेला आपण त्या ग्रीनहाऊस किंवा पॉलीहाऊसला व्हिजिट देऊ. अतिशय इंटरेस्टिंग असा हा चॅप्टर आहे. या अगोदरचा जो चॅप्टर आहे नर्सरी मॅनेजमेंट, तो पूर्ण सहांदे मॅडम घेतील. आणि त्याचा पुढचा जो चॅप्टर आहे म्हणजे चॅप्टर नंबर 7 ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी, हा आपण आता पाहूया. किंवा त्यातलं पहिलं जे युनिट आहे की व्हॉट इज ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी, त्याचा मिनिंग काय आहे, त्यानंतर टाईप्स ऑफ ग्रीनहाऊस आणि ॲडव्हान्टेजेस ऑर इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीनहाऊस, एवढे 3 गोष्टी आपण आता या लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा भाग आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आपण सुरुवात करूया ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी या चॅप्टरला. इथे पा, तुम्हाला ग्रीनहाऊस समोर एक मी स्लाइड त्याच्यामध्ये फोटोग्राफ टाकलेला आहे, की त्याला आपण ग्रीनहाऊस किंवा पॉलीहाऊस असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता मिनिंग ऑफ ग्रीनहाऊस. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये, की प्रोटेक्टेड टेक्नॉलॉजी किंवा प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आपण फॉर्म करतो, की ज्याच्यामध्ये पिकांना लागणारं जे हवामान आहे आयडियल, ते आपण कृत्रिमरित्या त्या ग्रीनहाऊसमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये निर्माण करतो आणि आपण त्या पिकाचं भरघोस असं उत्पादन घेतो. मग असे कुठले क्लायमॅटिक एजंट्स आहेत की जे आपण कंट्रोल करू शकतो? तर कार्बन डायऑक्साईड आहे, त्यानंतर ह्युमिडिटी मेंटेन करता येते, पाहिजे तेवढं टेम्परेचर ठेवता येतं, त्यानंतर सनलाईट आपल्याला पाहिजे तेवढा देता येतो. तर हे जे काही वातावरणातले जे घटक आहेत तेच आपण नियंत्रित करतो त्या पॉलीहाऊसच्या किंवा ग्रीनहाऊसच्या माध्यमातून. आणि असं प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये आपण क्रॉप्स कल्टिवेट करतो, त्या टेक्नॉलॉजीलाच आपण काय म्हणतो, ग्रीनहाऊस. तर साधारणतः संकल्पना अशी आहे आणि ती तुम्हाला समजेल अशी मी आशा व्यक्त करतो. तर पहिल्यांदा ग्रीनहाऊस म्हणजे काय हे आपण बघूया. ग्रीनहाऊस किंवा ग्रीनहाऊसेस आर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स यूजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ सर्टन प्लांट्स अँड क्रॉप्स. हे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स आहेत पा, म्हणजे संरक्षित असं आपण म्हणतो. म्हणजे संरक्षणीय अर्थाने की ज्या स्ट्रक्चरमध्ये आपण क्लायमॅटिक फॅक्टर्स कंट्रोल करू शकतो, त्यानंतर फर्टाईल सॉईल ॲड करू शकतो, पेस्ट अँड डिसीजचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट आपण करू शकतो, तर याला आपण प्रोटेक्टेड स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि ग्रीनहाऊस हे त्याचं उदाहरण आहे. ग्रीनहाऊसेस आर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स यूजफुल फॉर कल्टिवेशन ऑफ कमर्शियल क्रॉप्स असं आपण म्हणूया. पैसे मिळवून देणारी, आपण ज्वारी बाजरी नाही घेणार याच्यामध्ये, पैसे मिळवून देणारे क्रॉप्स. मग फॉर एक्झाम्पल व्हिजिटेबल्स, सिमला मिर्च किंवा आपण त्याला ढोबळी मिरची म्हणतो, किंवा जरबेरा, म्हणजे जरबेराचं आपण कट फ्लावर्स मार्केटमध्ये त्याला खूप डिमांड आहे, असे फ्लावर्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे ज्याला कमर्शियल व्हॅल्यू आहे, पैसे मिळवून देणारी पिकं आहेत, की जी ओपन फील्डला आपल्याला जास्त उत्पादन देत नाहीत, अशी पिकं आपण ग्रीनहाऊस ऑब्लिक प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये घेतो. दुसरा मिनिंग काय दिलेलं आहे पहा, ग्रीनहाऊस प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन. प्रतिकूल हवामान जर बाहेर असेल तर पिकं टिकत नाहीत, आपल्याला उत्पादन कमी येतं. तर अशा ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सुद्धा, ऑफ सीझनला आपण म्हणूया, तर ऑफ सीझनमध्ये सुद्धा अशा प्रोटेक्टेड स्ट्रक्चरमध्ये
म्हणजेच ग्रीन हाऊसमध्ये आपण पिकं घेऊ शकतो आणि फार्मर ला जास्तीत जास्त पैसा त्यातून मिळू शकतो. नेक्स्ट, क्रॉप्स आर प्रोव्हाइडेड विथ रिक्वायर्ड कार्बन डायऑक्साईड, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड एअर विच आर मोस्ट इसेन्शियल फॉर द क्रॉप ग्रोथ. आता हे जे सर्व क्लायमॅटिक फॅक्टर्स सांगितले की हे आपण प्रोव्हाइड करतो, पाहिजे त्या प्रमाणात करतो, पाहिजे त्या वेळेला आपण देतो. मग त्याच्यामध्ये CO2 असेल, लाईट असेल, टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल किंवा एअर किंवा आपण विंड म्हणूया, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत क्लायमेटचे ते आपण आर्टिफिशियली आपण त्याला प्रमाणामध्ये सफिशियंट क्वांटिटीमध्ये ज्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या क्रॉपची ती आपण पुरवू शकतो. फोर्थ, कवरिंग मटेरियल इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. क्लॅडिंग मटेरियल अंडरलाईन करा. पा हे जे स्ट्रक्चर आहे हे सर्व आयर्नचं स्ट्रक्चर असतं. पा म्हणजे आयर्न फोल असतात, त्याला परत जोडणारे जे काही बाकीचं मटेरियल असतं ते सगळं आयर्न किंवा स्टीलचं असतं. मग त्याला कव्हर करण्यासाठी आपण सेडनेटचा वापर करतो, ग्लासचा वापर करतो किंवा पॉलिथिन सीटचा वापर करतो. तर हे जे मी आत्ता तीन गोष्टी सांगितल्या की पॉलिथिन पेपर असेल, सेडनेट म्हणजे तो हिरवा सेडचा एक प्रकारचा कागद असतो पा किंवा एक प्रकारचं मटेरियल असतं, तुम्हाला ते नर्सरीमध्ये पाहायला मिळतं पा हिरव्या कलरचं असतं, तर त्याला आपण सेडनेट म्हणतो. ते असेल किंवा ग्लास असेल, काचेचं कव्हरिंग असेल, तर हे कव्हरिंग मटेरियल जे आहे त्याला आपण क्लॅडिंग मटेरियल असं म्हणतो. क्लॅडिंग अंडरलाईन, ते मात्र लक्षात ठेवा. म्हणजे कव्हरिंग मटेरियल ऑफ ग्रीन हाऊस इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल यूज्ड ग्रीन हाऊसेस आर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स. तर या कव्हरिंग मटेरियलनुसार म्हणजे कोणतं मटेरियल कव्हर म्हणून वापरलेलं आहे त्याच्यावरून ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण हे 3 गटामध्ये केलं जातं. आता ते 3 गट कोणते आहेत पा बघूया आपण. ग्लास हाऊस. ग्लास हाऊस म्हणजे काय? तर ग्लास इज यूज्ड ॲज अ कव्हरिंग मटेरियल. म्हणजे इथं क्लॅडिंग मटेरियल काय आहे? तर ग्लास. या फोटोग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय पा ग्लास हाऊस कशा प्रकारचं आहे. तर हे साधारणतः फ्रेम जी आहे ते स्टीलची असते, आयर्नची असते, तर पण त्याला पूर्णपणे ग्लासेस लावलेले आहेत, तर याला आपण ग्लास हाऊस असं आपण म्हणूया. नेक्स्ट, म्हणजे इथं कव्हरिंग मटेरियल आपण ग्लास वापरलेलं आहे म्हणून ग्लास हाऊस. नेक्स्ट, पुन्हा हे दुसऱ्या प्रकारचं ग्लास हाऊस वापरलेलं आहे पा. त्यानंतर सेडनेट्स, हे असा हिरव्या कलरचा जर मटेरियल असेल तर त्याला आपण सेडनेट म्हणतो आणि त्याला सेड हाऊस असंही म्हटलं जातं. आता इथे पॉलिथिन, इथं वरती थोडंसं हेडिंग चुकलेलं आहे पा, इथं ग्लास नाही, पॉलिथिन सीट इज यूज्ड ॲज अ कव्हरिंग मटेरियल असं आपण म्हणूया आणि त्याला आपण पॉली हाऊस असं आपण म्हणतो. तर ग्लास असेल तर ग्लास हाऊस, पॉलिथिन सीट असेल तर पॉली हाऊस, सेडनेट असेल तर सेड हाऊस, या अर्थाने आपण ते शब्द वापरलेले आहेत. तर कव्हरिंग मटेरियलनुसार आपण जे 3 प्रकार आत्ता अभ्यासले, ग्लास हाऊस, पॉली हाऊस आणि सेड हाऊस. ग्लास हाऊस, ग्लास इज यूज्ड ॲज अ कव्हरिंग मटेरियल. पॉली हाऊस, पॉलिथिन सीट इज यूज्ड फॉर कव्हरिंग. आणि सेड हाऊस, फ्रेम इज कव्हर्ड विथ सेड नेट्स. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ग्लास हाऊस. द ग्लास हाऊस आर यूज्ड इन टेम्परेट कंट्रीज टू प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम स्नोफॉल अँड क्लॉड्स, सॉरी कोल्ड्स. या अर्थाने ते तो शब्द वापरलेला आहे की स्नोफॉल याचा अर्थ बर्फाळ प्रदेश किंवा बर्फ पडणे या अर्थाने तो शब्द, आणि कोल्ड याचा अर्थ खूप थंडी असणे. तर अशा टेम्परेट कंट्रीजमध्ये जिथं
थंडगार प्रदेश आहे किंवा शीतवर्गीय काही पिकं घ्यायची असतील तर अशा टेम्परेट रिजनमध्ये आपण ग्लास हाऊसचा वापर करतो. द पॉलिथीन कवर्ड फ्रेमवर्क इज इकॉनॉमिकल पॉलिथीन ऑफ 0.10 to 0.15 mm इन थिकनेस रेझिस्ट अल्ट्राव्हायलेट रेडिएशन इज फाउंड मोस्ट सुटेबल अँड इकॉनॉमिकल. पॉलीहाऊसमध्ये आपण पॉलिथीन पेपर वापरतो आणि त्याचा थिकनेस दिलेला आहे पा mm मध्ये, तर तो साधारणतः पा की 0.10 to 0.15 mm एवढा थिकनेस आपण पॉलीहाऊसमध्ये वापरू शकतो. आणि इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल रिजन्स नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आर पॉप्युलर. आणि आपल्याकडे ट्रॉपिकल रिजनमध्ये किंवा सबट्रॉपिकल रिजनमध्ये आपण पॉलीहाऊस हे लोकप्रिय आहे किंवा ते शेतकऱ्यांना आवडतं आणि ते नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊसचं कन्स्ट्रक्शन करतात. आता वरती जरी ग्लास हाऊस असं हेडिंग दिलेलं असलं तरी आपण ग्लास हाऊस टेम्परेट रिजनमध्ये वापरतो की जिथं स्नोफॉल आहे, बर्फ पडतो अशा ठिकाणी वापरतो. पॉलिथीन हाऊसमध्ये आपण 0.10 to 0.15 mm थिकनेसचा पॉलिथीन पेपर वापरतो की जो अल्ट्राव्हायलेट रेडिएशन रेजिस्ट करतो आणि ते इकॉनॉमिकल बी आहे ॲज कम्पेअर टू ग्लास हाऊस आणि सुटेबल बी आहे आपल्या ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजनसाठी. नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑर ॲडव्हॅन्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस. आता हे ग्रीन हाऊस जे आहे ज्याला आपण सोफॅस्टिकेटेड ॲग्रिकल्चर म्हणतो, अशा हाऊसमध्ये आपण कमर्शियल व्हॅल्यू असणारे क्रॉप्स घेतो, प्रोटेक्टेड कंडिशनमध्ये घेतो, अंडर कंट्रोल्ड क्लायमॅटिक कंडिशन, दॅट मीन्स कंट्रोल ऑफ लाईट, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, कंट्रोल ऑफ टेम्परेचर असेल, एअर असेल, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड असेल, अशा कंट्रोल्ड क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आपण काही पिकं घेतो. फॉर एक्झाम्पल जरबेरा असेल, फॉर एक्झाम्पल सिमला मिर्च असेल किंवा आणखी कुकुंबर असेल, अनेक प्रकारचे आपण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि फ्लावर्स असे क्रॉप्स घेतो. तर मग महत्त्व काय आहे त्याचं, काय महत्त्व आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, आर्थिक महत्त्व आहे का? आणि नक्कीच आहे, त्याच्याशिवाय लोक करणार नाहीत. ॲडव्हॅन्टेजेस याचा अर्थ फायदे काय आहेत त्याच्यापासून, तर एकूण 10 to 12 सेंटेन्समध्ये आपल्याला त्याचे ॲडव्हॅन्टेजेस किंवा इम्पॉर्टन्स पाहता येतील. फर्स्ट, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी गिव्ज 10 to 12 टाइम्स हायर यील्ड दॅन दॅट ऑफ आउटडोअर कल्टिवेशन. आता इथं पहिलाच मुद्दा आहे इन्क्रीज यील्ड ऑफ द क्रॉप. आपण हे ते पूर्ण सेंटेन्स वाचायच्याऐवजी आपण त्याचे छोटे छोटे मुद्दे तयार करू की जेणेकरून तुम्हाला ॲडव्हॅन्टेजेस लक्षात राहतील. इन्क्रीज यील्ड 10 to 12 टाइम्स मोअर दॅन दी ओपन फील्ड क्रॉप्स, म्हणजे बाहेरच्या पिकांपेक्षा 10 to 12 पट उत्पादन आपल्याला ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी देते. म्हणजे इथं इन्क्रीज यील्ड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा, रिलायबिलिटी ऑफ क्रॉप इन्क्रीजेस अंडर ग्रीनहाऊस कल्टिवेशन. म्हणजे इथं आपल्याला रिस्क फॅक्टर नाही आहे पा, इथं आपल्याला यील्डची शाश्वती आहे किंवा खात्री आहे, ते येणारच आहे. त्याला आपण रिलायबिलिटी ऑफ क्रॉप असं म्हणतो की जे आपल्याला येणारच आहे आणि तिथं फायदा आपल्याला नक्की मिळणार आहे, कारण सगळं जे आहे ते अंडर कंट्रोल असतं. पैसे जरी पहिले आपले ते एक्सपेन्सिव्ह जरी असेल तरीसुद्धा, खर्चिक जरी वाटलं तरीसुद्धा, यातून मिळणारं उत्पादन जे आहे ते ओपन डोअर कल्टिवेशनपेक्षा जास्त आहे आणि खात्रीचं आहे, अशी पहिली दोन वाक्य आपल्याला सांगतात. नेक्स्ट, आयडियली सुटेबल फॉर व्हेजिटेबल फ्लावर क्रॉप्स. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, ग्रीन हाऊस असेल किंवा त्याचे जे आपण तीन प्रकार पाहिले, पॉलीहाऊस असेल, ग्लास हाऊस असेल किंवा सेडनेट असेल, हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला किंवा फ्लावर्स फ्लावरिंग क्रॉपसाठी, फॉर एक्झाम्पल जरबेरा, क्रिसॅन्थेमम किंवा ट्यूबरोज याच्यासाठी हे अतिशय आयडियल आहे किंवा सुटेबल आहे. फोर्थ, इयर राऊंड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लोरिकल्चर इज पॉसिबल. म्हणजे इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा सीझनचा अडथळा नसतो,
आपण म्हणतो हे खरीप सीझन क्रॉप आहे, हे रबी सीझन क्रॉप आहे, हे समर सीझन क्रॉप आहे, तर अशा प्रकारचा कोणताही अडथळा पॉलीहाऊस किंवा ग्रीनहाऊसमध्ये येत नाही. कारण आपण पाहिजे ते टेम्परेचर, पाहिजे तशी ह्युमिडिटी, पाहिजे तसं एअर किंवा कार्बन डायऑक्साईड पुरवतो, त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचं सीझन वाईज आपल्याला अडथळा येत नाही. तर प्रोडक्शन जे आहे थ्रूआउट द इयर वर्षभर आपल्याला ते घेता येतं, मग ते व्हेजिटेबलचं असेल किंवा फ्लावरचं असेल. नेक्स्ट, ऑफसिजन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स अँड व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स. इथं पुन्हा तोच मुद्दा आलेला आहे की आपल्याला खरीप सीझनमध्ये एखादं पीक घ्यायचं असेल तर ते रबी सीझनलाही घेता येतं. खरीप सीझनचं रबी सीझनला घेता येईल, रबी सीझनचं समर सीझनला घेता येईल, समर सीझनचं आपल्याला आणखी कुठल्याही सीझनमध्ये, म्हणजे ऑफ सीझन, त्याचा सीझन नसताना सुद्धा आपल्याला व्हेजिटेबल्स आणि फ्लावरची पिकं ह्या ग्रीनहाऊसच्या मदतीने घेता येतात. ऑफ सीझन प्रोडक्शन इज पॉसिबल. नेक्स्ट, डिसीज फ्री, जेनेटिकली सुपीरियर, युनिफॉर्म, ट्रान्सप्लांटेड ईल्ड ऑर सिडलिंग कॅन बी प्रोड्युस्ड, असं आपण म्हणूया. आता इथे डिसीज फ्री, रोगमुक्त, कीडमुक्त, मगाशीच मी सांगितलं की डिसीज आणि पेस्ट मॅनेजमेंट ओपन फील्डात थोडंसं अवघड जातं, पण जर ग्रीनहाऊस असेल, पॉलीहाऊस असेल किंवा सेडनेट असेल तर हे थोडंसं बंदिस्त स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट आणि डिसीज कंट्रोल करायला सोपं जातं. त्याचबरोबर प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली सुपिरियर ट्रान्सप्लांट्स किंवा ट्रान्सप्लांटेड प्लांट्स कॅन बी प्रोड्युस्ड, हेही आपल्याला म्हणता येईल. युनिफॉर्म सगळं ईल्ड किंवा उत्पादन आपल्याला मिळू शकतं, जास्तीचं उत्पादन मिळू शकतं. नेक्स्ट, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप इज व्हेरी लिमिटेड इन ग्रीनहाऊस. आणि हे सगळं बंदिस्त असल्यामुळं आणि आपल्याला लाईट आणि टेम्परेचर आपण कंट्रोल करत असल्यामुळं इव्हॅपोरेशन जे आहे पाण्याचं ते कमी होतं किंवा ते आपल्याला ॲडजस्ट करता येतं, त्यामुळं क्रॉप्स इन ग्रीनहाऊस ऑर पॉलीहाऊस रिक्वायर्स मिनिमम वॉटर. तर इथे वॉटर रिक्वायरमेंट जे आहे ओपन फील्डच्या तुलनेत आपल्याला ती कमी प्रमाणात लागते, म्हणजे रिक्वायरमेंट जी आहे वॉटरची ती कमी आहे. मेंटेनन्स ऑफ स्टॉक प्लांट्स, कल्टिवेटिंग ग्राफ्टेड प्लांट्स अँड मायक्रो प्रोपॅगेटेड प्लांट्स. आता पहा, स्टॉक प्लांट्स म्हणजे आपण त्याला रूट स्टॉक म्हणूया की ज्याच्यावरती बडिंग ग्राफ्टिंग कलम केलं जातं, त्यानंतर कलम केलेली झाडं त्याला आपण ग्राफ्टेड प्लांट म्हणूया, किंवा टिश्यू कल्चरची रोपं असतील हार्डनिंगसाठी येणारी त्याला आपण मायक्रो प्रोपॅगेटेड प्लांट म्हणूया. तर अशाचा मेंटेनन्स लॅबोरेटरीमधनं किंवा आणखी दुसरीकडून जर आपल्याला ते रोपं मिळालेली असतील आणि नाजूक पद्धतीमध्ये असतील तर ग्रीनहाऊसमध्ये पॉलीहाऊसमध्ये ते मेंटेन आपल्याला करता येतील. नेक्स्ट, हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सिडलिंग. याचा अर्थ पहा, टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये, याच्या अगोदरही तुम्ही अभ्यासलेलं आहे टिश्यू कल्चर, तर हे टिश्यू कल्चर सीडलिंग जे आहेत ते अगदी निर्जंतूक अशा कंडिशनमध्ये लॅबमध्ये आपण एका सेलपासून टिश्यूपासून सीडलिंग तयार केलेलं असतं आणि ते सीडलिंग डायरेक्ट ओपन फील्डला आपण लावू शकत नाही, त्याचं थोडं हार्डनिंग करणं गरजेचं असतं. हार्डनिंग म्हणजे थोडंसं आपण दुसरं उदाहरण, आपल्यातलं उदाहरण घेऊ मानवामधलं, की आपण जर ICU पेशंट असेल, इंटेन्सिव केअर युनिटमधला पेशंट असेल, क्रिटिकल कंडिशनमधून तो बाहेर पडलेला असेल तर लगेच त्याला घरी सोडत नाहीत पा, त्याला जनरल वार्डमध्ये 1-8 दिवस ठेवतात डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनखाली. तर त्याला म्हणायचं हार्डनिंग, म्हणजे एकदम क्रिटिकल कंडिशनमधून जनरल वार्डमध्ये नेणं आणि नंतर मग काही दिवसानंतर आणखी तो बरा झाल्यानंतर घरी सोडणं, ह्यालाच आपण हार्डनिंग म्हणतो. तर ते प्लांटच्या बाबतीत टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमधून तयार झालेलं सीडलिंग असेल तर ते पॉलीहाऊसमध्ये आपण काही दिवस वाढवतो आणि नंतर ओपन फील्डला लावतो, त्याला म्हणायचं हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग. तर हा फायदा आपल्याला ग्रीनहाऊस किंवा पॉलीहाऊसमधून मिळू शकतो. मोस्ट यूजफुल इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग दी इनस्टॅबिलिटी ऑफ व्हेरियस इकॉलॉजिकल सिस्टीम्स. याचा अर्थ इकॉलॉजी म्हणजे हेच हवामान, की हे जे अनस्टेबल असतं त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी नसते तर हे आपण पूर्णपणे कंट्रोलमध्ये आपण ठेवतो, पाहिजे तेवढंच देतो,
त्यामुळं क्रॉपची ग्रोथ ही युनिफॉर्म होते आणि चांगली होते आणि त्याचं रूपांतर आपल्याला प्रोडक्शनमध्ये दिसून येतं. त्यामुळं इथे आपल्याला ते पूर्णपणे मॉनिटर करून किंवा त्याचं आपण कंट्रोल सिस्टीम वापरून ते इकोसिस्टीम आहे किंवा इकॉलॉजिकल सिस्टीम आहे, मग टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, सनलाईट असेल, ते आपण मॉनिटरिंग करून ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि आपलं उत्पादन जास्तीचंही येतं. मॉडर्न टेक्निक्स ऑफ हायड्रोपॉनिक्स, दॅट मीन्स सॉइललेस कल्चर, एरोपॉनिक्स अँड न्यूट्रियंट फिल्म टेक्निक्स आर पॉसिबल ओनली अंडर ग्रीन हाऊस कल्टिवेशन. म्हणजे हे आता जे काही नवीन टेक्निक्स आलेले आहेत की मातीविरहित शेती, हवेतील शेती किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स अगदीच ह्याच्यामधून फिल्ममधून देणे, या अर्थाने आपण हे शब्द वापरलेले आहेत, तर ह्या ज्या मॉडर्न टेक्निक्स आहेत त्या ओपन फील्डपेक्षा जास्त सक्सेसफुल ह्या ग्रीनहाऊसमध्ये होताना दिसून येतात. त्यामुळं हे सॉइललेस कल्चर असेल, एरोपॉनिक्स असेल, हायड्रोपॉनिक्स असेल, न्यूट्रियंट फिल्म टेक्निक असेल, आर यूज्ड इन ग्रीनहाऊस ऑर पॉलीहाऊस. सेडनेट्स हाऊसेस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी. आणि आपण जे तीन प्रकार पाहिले कव्हरिंग मटेरियलनुसार, ग्लास हाऊस आपण टेम्परेट रिजनमध्ये वापरतो की जिथं स्नोफॉल आहे. पॉलीहाऊस आपण ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजनमध्ये वापरतो आणि ते पॉप्युलर आहे आपल्याकडे. पण नर्सरीमध्ये ज्या रोपवाटिका असतात छोट्या छोट्या, रोडच्या कडेला तुम्ही पाहता पा की फ्लावरिंग प्लांट्स असतात, ऑर्नामेंटल प्लांट्स असतात, काही फ्रूट प्लांट्स असतात, तर ते त्याची निर्मिती विक्री ही त्या रोपवाटिकेतून किंवा नर्सरीमधून चालते. तिथं हे सेडनेट्स अतिशय उपयोगी पडतात, कमी त्याची कॉस्ट असते आणि ते कुणीही करू शकतो. त्यामुळे सेडनेट्स हाऊसेस आर मोस्ट सुटेबल इन नर्सरी विच आर इस्टॅब्लिश्ड इन रोड साईड एरिया, हे तुम्ही नेहमी पाहता. तर साधारणपणे आज आपण या युनिटमध्ये ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी मिनिंग पाहिलं. मिनिंग काय पाहिलं? तर हे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये कमर्शियल व्हॅल्यू असणारे क्रॉप्स, उदाहरणार्थ जरबेरा असेल, सिमला मिर्च असेल, हे दोन फक्त लक्षात ठेवा, असे क्रॉप्स आपण घेतो अंडर प्रोटेक्टेड कंडिशन. प्रोटेक्टेड स्ट्रक्चर तर आहेच, पण प्रोटेक्टेड क्लायमॅटिक कंडिशनमध्ये हे आपण पिकं वाढवतो. मग कुठले क्लायमॅटिक कंडिशन? तर सनलाईट असेल, टेम्परेचर असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा एअर असेल किंवा बाकीचे जे काही फॅक्टर्स असतील ह्युमिडिटीसारखे ते. त्यानंतर आपण त्याचं मिनिंग पाहिल्यानंतर जे कव्हरिंग मटेरियल वापरतो की ज्याला आपण क्लॅडिंग मटेरियल असं म्हटलेलं आहे, त्याच्यानुसार त्याचं तीन गटामध्ये वर्गीकरण केलं. ग्लास हाऊस की जे टेम्परेट रिजनमध्ये आपण वापरतो, दुसरं पॉली हाऊस जे आपण ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजनमध्ये वापरतो, आणि तिसरं सेडनेट्स की जे आपण रोड साईड नर्सरीमध्ये आपण ते वापरतो. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स पाहिलं. इम्पॉर्टन्सलाच आपण ॲडव्हॅन्टेजेस असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 13 ॲडव्हॅन्टेजेस किंवा फायदे एका पाठोपाठ एक तुम्हाला शिकवले किंवा तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचा, त्यातले तुम्ही एक 8 जरी ॲडव्हॅन्टेजेस अभ्यासले तर तुम्हाला 4 मार्कासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही करा. स्टार IMP वरती लिहा ॲडव्हॅन्टेजेस किंवा इम्पॉर्टन्सला आणि त्यानुसार त्याचं रूपांतर छोट्या छोट्या हेडलाईन्समध्ये करा. आता उदाहरणार्थ इन्क्रीज यील्ड, दॅट मीन्स इट गिव्ज 10-12 टाइम्स मोर यील्ड दॅन दी ओपन कल्टिवेटेड क्रॉप्स, असं तुम्ही लिहू शकता. दुसरं काय सांगितलेलं आहे की रिस्क फॅक्टर आहे, रिलायबिलिटी आहे ती जास्त आहे, इन्क्रीज होते. त्यानंतर आयडियल फॉरेस्ट व्हेजिटेबल्स अँड फ्लावर क्रॉप्स, असे छोटे 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 मुद्दे तयार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग असेल किंवा डिसीज फ्री प्रोडक्शन असेल, थ्राऊट इयरमध्ये आपण प्रोडक्शन करतो, याप्रमाणे तुम्ही ते लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा भाग, तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल असं मी समजतो आणि हे लेक्चर आपण इथेच थांबूया.
त्यानंतर पुढील भाग येत्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत तो जो आहे तो साधारणपणे स्कोप ऑफ ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी आणि टाइप्स ऑफ ग्रीनहाऊसेस असं ते साधारणतः ते युनिट आहे ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. त्या अगोदर अजून एक सूचना आहे तुम्हाला की ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीची PDF नोट्स तुम्हाला प्रत्येक डिव्हिजनला दिलेली आहे ती व्यवस्थित अगोदर वहीमध्ये लिहून काढा, एकदा वाचा, म्हणजे मग तुमच्या माझ्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होतं आहे आपण ऐकताना तर ते तुम्हाला चांगल्या रीतीने ते समजेल. आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता फोन करून किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती तुम्ही ते राईटअप करून मला ते विचारू शकता. नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरं आणि तुमच्या शंका याचं निरसन केलं जाईल. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.